9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातोय. या दिनाचं औचित्य साधून शनिवार वाडा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आदिवासी संस्कृतीचा कलाविष्कार पाहायला मिळालाय. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत ठराव झाला आणि जगभर जिथे जिथे आदिवासी आहेत त्या देशांनी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करावा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 21व्या शतकात ज्यांना आपण तंत्रज्ञानाचं युग असं म्हणतो त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशातील आदिवासी समाज ग्रासलेला आहे. उपेक्षितांचे जीवन जगत आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सन 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासभेतून सर्व सहभागी देशांनी केली. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीही पुण्यातील शनिवार वाड्यावर बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2017 रोजी या समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी 9 ते 5 पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आदिवासींचे राजे श्रीमंत महेंद्रसिंहराव मुकणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात आदिवासींच्या अत्यंत दर्जेदार लोककलांचं प्रदर्शन झालंय. यात सोंगी, मुखवटे, पारंपरिक बोहडा नृत्य, संबळवाद्य, लेझिम, आदिवासी जीवनदर्शन इत्यादी कला प्रकार शनिवारी वाड्याच्या भव्य मंचावर सादर झालेत. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयातील दिल्लीतील एकमेव आदिवासी वकील ॲडव्होकेट मनोज गोरकेला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ तुकाराम रोंगटे हे प्रमुख वक्ते असतील. या कार्यक्रमास पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवड मनपाचे महापौर नितीन काजे, आमदार जगदीश मुळीक, उत्तराखंडचे आमदार देशराज करणवाल, माजी महासंचालक बार्टी डी आर परिहार, कृषी संचालक महाराष्ट्र राज्य कैलास मोते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यजमानपद पुणे मनपा नगरसेवक मारुती सांगडे, जैवविविधता पिंपरी चिंचवड मनपा सभापती उषा मुंडे, नगरसेवक लक्ष्मण उंडे तसेच आदिवासी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व सर्व शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी यांनी भूषवलंय. जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात 9 ऑगस्टला साजरा होतोय. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये 1 दिवसाची 9 ऑगस्टला सुट्टी जाहीर करावी अशी महाराष्ट्र शासनाला माझी कळकळीची विनंती आहे. आणि महाराष्ट्र शासनाने जे बोगसचे प्रमाण घुसखोरी आहे आदिवासींमध्ये त्याच्याबद्दल शासनाने लक्ष टाकावं ही माझी शासनाला एक नम्र विनंती. पुणे शहर तसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम घेतला आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थिनी सर्व सामील आहेत. परंतु या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की पुणे वसतिगृहाचे काही प्रश्न असतील, जो शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल किंवा पुण्यामध्ये जो आदिवासी भवनाचा प्रश्न असतील इत्यादी प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या पुणे शहराच्या शनिवार वाड्याच्या पावनभूमीत या ठिकाणी जो भव्य दिव्य जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत त्यामध्ये आमची संस्कृतीचे पूजन होते, लोककलेचे पूजन होते, दागदागिने, पोशाख इत्यादी सर्व आम्ही या ठिकाणी घेऊन मोठ्या दिमाकाने स्वारगेट ते शनिवार वाडा अशी रॅली काढून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता व सांस्कृतिक तत्वज्ञान यांचे संवर्धन व्हावे हा उद्देश या कार्यक्रमाचा होता. या कार्यक्रमाचे आयोजन नानासाहेब तिटकारे, वसंत रेंगडे, बाळासाहेब सुपे, रामदास गवारी, हरिभाऊ साबळे, शिवाजी भुतांबरे, राजू भांगे, राजू घोडे, ढवळा ढेंगळे, शेळकंदे, निवृत्ती सर, इष्टे सर, मेघा भांगरे, साहेबराव सुपे, लक्ष्मण मोहरे, यशवंत शेळकंदे, दीपक साबळे, राजू केंगळे, विष्णू गवारी, प्रवीण सांगडे, भरत तळपाडे आदींनी केलंय. आज आमच्या आदिवासी समाजाचे प्रश्न एवढे जटिल झालेले आहेत की या प्रश्नांची सरकार देखील गंभीर अशी दखल घेत नाही आहे. सरकारनं आमच्या या आदिवासी समाजासाठी आज 9 ऑगस्ट ही सुट्टी जाहीर करावी अशी मी आपल्या चॅनलच्या वतीनं मागणी करतो आहे. आज आपल्या आदिवासी समाजामध्ये जवळजवळ 2.5 ते 3.5 लाख बोगस सर्टिफिकेट मिळून नोकरीमध्ये घुसखोरी केलेली आहे. या घुसखोरांना सरकारनं ताबडतोब त्यांचे जातीचं प्रमाणपत्र तपासून
त्यांना खाली केलं पाहिजे, त्यांच्या आमच्या जागा खाली केल्या पाहिजेत. प्रतिनिधी गणेश चप्पलवार, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.